सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हटले वर्षानुवर्ष मशिदींवरती जे बोंगे सकाळपासून सुरू होतात दुपारी वाजतात संध्याकाळी वाजतात तीन टाइम वाजतात जोरात वाजतात महाराष्ट्रातल्या आबाल वृद्धांना त्याचा त्रास होतो म्हणून ते बोंगे खाली उतरावा नाही तर आम्ही आंदोलन करू. झाली चर्चा सुरू काय करताय काय करताय काय होतंय. त्यानंतर थोडीफार आंदोलनं झाली परिणाम महाराष्ट्रातल्या काहीच मशिदींवरचे बोंगे उतरले काहींचे आवाज कमी झाले काहींचे जशाला तसे सुरू आहेत. त्याचं कारण काय माहितीये का महाराष्ट्रातला हिंदू संघटित नाही झाला. महाराष्ट्रातला हिंदू काय म्हटलं माहितीये का मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे ते मनसेचं आंदोलन आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे ते मनसेचं आंदोलन आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ते मनसेचं आंदोलन आहे. त्यावेळी हिंदूंनी काय म्हणायला पाहिजे होतं माहितीये का हे हिंदूंचं आंदोलन आहे मनसेचं नाही सगळा हिंदू राजसाहेबांच्या मागे उभा राहील. आपलं काय माहितीये का ते त्यांची राजकीय पोळी भासताय. अरे काय पोळी भासताय अहो कृष्ण कुंजला राजासारखा भासलाय तो माणूस 17 पिढ्या आरामात खातील एवढं कमवून ठेवलंय काय गरज आहे. ही धर्माची कामं करणारी माणसांना जर आपण उसात नाही दिली पुढच्या काळात लक्षात ठेवा माझी वाक्य हिंदूंची बाजू घेऊन बोलण्याची हिंमत कोण करणार नाही का तर हिंदू साथ देत नाही. बघा भविष्यात ते बाळासाहेबांच्या पतडीत तयार झालेले म्हणून घाबरत नाही. पुढच्या काळात नवीन पोरं म्हणतील बाबा दुसरं कोणासाठी आंदोलन करू हिंदूंसाठी नको बाबा का हिंदू विभागला गेलाय.